पंचायत समिति खालापुर तथा विज्ञान एवं गणित अध्यापक संघ के संयुक्त प्रयासों से खोपुरी खालापुर तालुका विज्ञान प्रदर्शनी के पारितोषिक वितरण समारोह का आयोजन शुक्रवार को किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति गजानन माली, नगर सेवक श्रीकांत पुरी, लता पवार, गढ़ शिक्षणाधिकारी श्री रास्कर, प्रधानाचार्य श्री जावले आदि गणमान्य सहित विद्यार्थी एवं अध्यापक उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि विद्यार्थियों में विज्ञान के बारे में रुचि निर्माण हो, उन्हें शोध प्रक्रिया की आदत हो, इसलिए विज्ञान प्रदर्शनी आयोजित की जाती है। मगर आज जो प्रदर्शनी आयोजित की गई है वो कुछ अलग ही है। विद्यार्थी और अध्यापक कुछ नया करने के उद्देश्य से प्रदर्शनी में हिस्सा लेते हुए अपने प्रतिभा दिखाते है, जो उल्लेखनीय है। सर्वसाधारणपणे शासकीय कार्यक्रम झाला की आयोजकाच्या बाबतीत फारसं कधी चांगलं बोलल्याचं ऐकवत येत नाही, पण या ठिकाणी मात्र उलट परिस्थिती आहे की इथं जेवढे बोलले तेवढे त्यांनी तेवढ्या सर्वांनी तुमचं पोट भरून तोंड भरून कौतुक केलेलं आहे, याच्यात तुमच्या कार्यक्रमाची कार्याची आणि शिस्तीचं या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला माहिती मिळाली आहे। आणि आपल्यासारखे या ठिकाणी शाळेला समितीचे अध्यक्ष मिळाले, मुख्याध्यापक जावळे सरांसारखे मिळाले, त्यांची सर्व टीम आहे, या टीमला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन देखील या ठिकाणी करतो। आणि मला वाटतं राक्षस आपल्या सगळ्या कार्यक्रमाला हेच एवढी सगळी चांगली शाळा खालापूर तालुक्यामध्ये असेल असं वाटतंय, याच्या पुढच्या कार्यक्रमाला देखील तुम्ही असंच सहकार्य कराल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आणि ज्या शिक्षकांनी आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे, कारण अतिशय मेहनत घेऊन त्यांनी हे सर्व या ठिकाणी आता जे आपल्या समोर जे त्यांचे प्रत्येकाने आपला प्रोजेक्ट राबवलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलेला। विज्ञान प्रदर्शन हे दरवर्षी होत असतं आणि मग विज्ञान प्रदर्शन भरवलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट्स आणले पाहिजेत अशी जवळजवळ जबरदस्ती सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळते। पण ह्या विज्ञान प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं, जास्त वेळ मला पाहता नाही आलं पण जेवढे प्रोजेक्ट पाहिले त्या सर्व मुलांनी थीटप्रमाणे हे मी केलेलं आहे आणि मी काहीतरी नाविन्यपूर्ण करतोय, मी काहीतरी नवीन प्रयोग करतोय, मी काहीतरी करून दाखवतोय अशा प्रकारची भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या त्या ठिकाणी मला पाहायला मिळाली। आणि म्हणून चुरी साहेब आपण जी शंका व्यक्त केली किंवा वस्तुस्थिती सांगितली की या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात शास्त्रज्ञ कमी आहेत, मला वाटतं त्याच्यातली बरीचशी तूट खालापूर तालुक्यातले आश्चर्य आपले विद्यार्थी आहेत ज्यांनी आपले प्रोजेक्ट मानलेले आहेत ते भरून काढल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला वाटतो। इस दौरान उपस्थित गणमान्य के हाथों बेहतर प्रदर्शनी प्रस्तुत करने वाले विद्यार्थी एवं अध्यापकों को सम्मानित किया गया।